हा एक थंडगार बियर ही मात्र दिली जाईल आणि ती आम्हाला पुरस्कृत करून दिले ते आमचे कैलास सानप मॅन फॉर्म नाशिक यांच्या वतीने इथे पुरस्कृत केले. आतापर्यंत अनिकेत डोपरेने दोन झेल टिपलेत बाहेर, परंतु तो या टीमचा एक मेंबर असल्या कारणाने आयोजन करता असल्यामुळे त्याला ते दिलं नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कुणी आयवा कॅच पकडले नाही. खरं तर आपण पाहिलं जितू दादा, तर ज्या पद्धतीने उन्हाचा तडका आहे ना, त्या पद्धतीने मैदानाच्या चौफेर प्रेक्षक पाहायला मिळत नाही. जसं संध्याकाळचं सत्र येईल ना, तेव्हा मात्र निश्चित स्वरूपात किमान 2 ते 4 तरी बिअर आपल्याला पोचते करावे लागतील, कारण का तेव्हा प्रेक्षक वर्ग मात्र मैदानाच्या चौफेर दिसेल आणि तिथे मात्र प्रेक्षकांना हे मेजवानीचा आनंद घेता येईल. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. अभी आणि सुधीर खऱ्या तर ही ओपनिंग ब्लास्टर जोडी बुर्दुल टीम कडनं आपल्याला पाहायला मिळते. ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ना, कंपल्सरी चेसिंग हा निर्णय घेतला जातो ना आयोजकाकडनं, ती तत्व देत नाहीये. कारण का तुम्हाला सेकंड सत्रामध्ये धावा बनवाव्याच लागतात, तिथे टॉस फार महत्वाचा नसतो. फक्त एक एवढं मात्र ध्यानात ठेवायचं असतं की सिच्युएशन, नेमका वेळ कोणाच्या बाजूने झुकली जाईल. कारण का सातत्याने आपण पाहतो ग्रामीण क्रिकेटमध्ये जेव्हा ज्याची पहिली बॅटिंग येते तो सातत्याने जास्त मॅचेस जिंकत असतो, परंतु चेसिंग मध्ये सुद्धा सामने जिंकले जातात. कारण का टॉस फॅक्टर इथे कंपल्सरी चेसिंग मध्ये पकडला जात नाही जास्त. टॉपे जोडालाय पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, सुधीर बॅक टू द पवेलियन. अभि थँक्यू सो मच. इथे पहा पहिल्या चेंडूवरती गोलंदाजानं वाघाची शिकार केली मी म्हणेल खऱ्या अर्थानं. ज्या अभिनं मागच्या मॅच मध्ये 38 धावा बनवून प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता, त्याच फलंदाजाला इथे मात्र माघारी परतवलंय. म्हणजे इथनं जो संघ एक सामना हा सामना जिंकेल तो एका चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव निश्चित स्वरूपात कोरेल. नवीन फलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल, अजय बॉम्बे डावखुऱ्या हाताचा फलंदाज. इथे काय घडलं जाईल, यस दॅट्स अ वाईट चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर होता. धनंजय हिलाल ऑफिशियली पंच आपण पाहू शकाल, त्यांच्या वतीनं हा इशारा आलाय हा चेंडू वाईट असेल. गोलंदाज अतुल मागच्या मॅचमध्ये, खरं तर पहिल्या मॅचमध्ये डोंगऱ्याचा बड्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना अतुलनं आपल्या टीमसाठी फार चांगली सुरुवात करून दिली होती. खरं तर त्या जोरावरती त्या 77 धावा वाचवण्याचं मोठं धाडस या टीमने केलं आणि ते सक्सेसही झालं. इथे मात्र या मॅच मध्ये काय घडलं जाईल, सामना 3 षटकांचा, इथे मात्र चेंडूला उडवायचं होतं फाईन लेग अथवा मिडविकेटला, परंतु ते जमलं नाहीये. कारण का ज्या दिशेने हवा सफर करते त्या दिशेला चेंडू टोलवायचा होता आणि चेंडू त्याच लाईन मध्ये होता, परंतु ते जमलं नाही. खऱ्या अर्थानं फलंदाज अजय बॉम्बे याला चेंडू आलाय डॉट. इथे मात्र धावेंचा आपण विचार केला, व्हाईटच्या माध्यमातून बुर्दुल टीमचं अकाउंट ओपन झालंय, परंतु या व्हाईटच्या स्वरूपात नाही तर इथे षटकार चौकारांची गरज. आणि इथे मात्र उडवला चेंडूला, चेंडू जाईल इथे मात्र षटकारासाठी. पहा जेव्हा असं म्हटलं जातं ना की जेव्हा आपण एखाद्याला आपलं पार्टी वगैरे दिली जाते तेव्हा त्या जेवणाला कधीच चव येत नाही, पण जेव्हा स्वतःच्या खिशातनं पैसे देऊन जेव्हा जेवलं जातं ना तेव्हा ते जेवण आपल्याला स्वादिष्ट लागतं. तसं व्हाईट नो बॉलच्या धावेनं आपला काही फरक पडत नाही, त्याला चव येणार नाही, त्यासाठी आपल्याला चौकार षटकार मेहनत घ्यावी लागेल, तेव्हा कुठे मात्र आपल्याला ते खाणं स्वादिष्ट लागतं. इथे झेल उडालाय आणि 3 तिघाडा काम बिघाडा, झेल ड्रॉप झालाय. इथे मात्र 2 धावाही कंप्लीट, झेल ज्या पद्धतीने उडाला तिथे मात्र वेळ होती, परंतु कॉलिंग करता आली नाही आणि चेंडूपर्यंत पोहोचताही आलं नाहीये खेळाडूंना. आणि तिथे 3 तिघाडा काम बिघाडा, झेल ड्रॉप झालाय फलंदाज अजयला. इथे मात्र जीवनदान,
ज्या अजयच्या बॅटने एक षटकार आला होता तिथे झेल उडाल्यावरती झेल वरती 100% प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. कुठेतरी प्रयत्न थोडेसे कमी पडलेत. दावा आपल्याला पाहायला मिळतील 1-9. चंडूंचा अजून विचार केला तर अजूनही 2 चंडूचा खेळ बाकी आहे. इथे टॉपेज उडाले फाईन लेग रिझनला. इथे काय घडेल? चेंडू जाईल, 1 बाउन्स, चौकार. थँक यू सो मच. एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. पहा अजयच्या बॅटनं चौकार आलाय, षटकार आलाय, एक दुहेरी अंकही आलाय. म्हणजे लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 12 धावा या फलंदाजानं वसूल केल्यात. अंतिम चेंडूचा खेळ आता इथे मात्र बाकी आहे. ह्या चेंडूवरती धावेंचा कुठला आकडा असेल? इथे काय 58 वेग होता आणि लाईन मात्र खराब होती. जर चेंडू बॅटला ब्रश जरी झाला असता तरी फाईन लेग रिझन वरती चेंडू आला असता कदाचित चौकारी झाला असता. परंतु इथे व्हाईटच्या माध्यमातून मिळाले सिंगल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. गाडी अंतिम चेंडू इथे मात्र पहिल्या षटकातील गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजे अतुल. ऑन स्ट्राईकला आता मात्र अजय. एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता, मात्र धाडच झालं नाही. इथे मात्र चेंडू आलाय डॉट. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अतुल याचा 6 चेंडू मध्ये 10 खर्च केल्यात. 1-1 बुरदुल टीम 14 धावा. थँक्यू. खर तर हे संगीत आपण पाहिलं छत्रपती शिवरायांचं अप्रतिम संगीत 7 स्टार डीजेच्या माध्यमातून ऐकलत. नवीन गोलंदाज स्वप्नील गायकवाड, संग्राम 11 इथलं टीम कडनं हा दुसरा गोलंदाज पाहायला मिळेल. फिरकी जादूगर स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुधीर सलामवीर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती झेल उडालाय. परंतु झेल कोण घेणार? तू घेणार की मी घेणार? आणि इथे मात्र वेळ होती चेंडूला जमिनीचा स्पर्श करण्याकरिता. आणि अशा तऱ्हेने इथे मात्र धावा मिळाल्या. झेलही ड्रॉप झाला आणि धावाही मिळाल्या 2. सुधीरचं इथे मात्र अकाउंट ओपन झालंय या 2 धावेनं. सांघिक कोट्यामध्ये धावा आपण पाहिल्या तर मात्र धावा बनल्या गेल्यात एकूण 16. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याची नामी संधी. परंतु यष्टी रक्षक आणि गोलंदाजामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला की झेल कोण टिपणार. मात्र तिथे झेल ड्रॉप. व्हेरिएशन व्हेरिएशन स्वप्नील गायकवाडची खरी तर ही ओळख. आणि ती ओळख दाखवत असताना स्वप्नील इथे आपल्याला पाहायला मिळतील. सामना 3 षटकांचा. इथे किमान तुम्हाला रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहिलं तर 45 ते 50 धावा असायला हव्यात. परंतु त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागली. इथे चेंडूला उडवलाय. व्हॉट अ कॅच! अप्रतिम झेल. इथे मात्र मिड विकेटच्या रिझनला पकडला गेलाय आणि फलंदाज सुधीरला इथे मात्र परतावा लागेल. एकीकडे बुरदुल तर एकीकडे नितलस.
या दोन संघामध्ये ही लागलेली झुंज या क्रिकेटच्या रबर बॉल स्पर्धेमध्ये ही झुंज हा विजय कोण जिंकणार? नवीन फलंदाज महेश इथे पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फसवा चेंडू, स्वप्नीलची ओळख खऱ्या अर्थाने या चेंडूवरती सुद्धा पाहायला मिळते, कारण का सातत्याने स्वप्नील अशाच पद्धतीनं चेंडूला डिलिव्हर करतो जेणेकरून फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतो की हा चेंडू आपल्या बॅटच्या रडारमध्ये, परंतु त्या टप्प्यावरती हा चेंडू गोलंदाज कधी आदळत नाहीये आणि इथे मात्र चेंडू फसवा आला डॉट. अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. अतिशय चांगली गोलंदाजी, इथे मात्र चेंडूचे लाईन पिक केले, झेल उडालाय, काय घडेल या चेंडूवरती आणि झेल ड्रॉप. महेश सारख्या फलंदाजाचा झेल ड्रॉप करणं किती महागात पडेल हे मात्र पाहावं लागेल. धावा तर मात्र दोन मोजाव्या लागल्यात, कारण का स्वप्नीलचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सुधीरचा झेल ड्रॉप केला, त्याच्यानंतर सुधीरला परतवलं. इथे मात्र काय घडलं जाईल, इथेही महेशचा झेल ड्रॉप झालाय, दोन धावा मिळाल्यात. कदाचित ह्या अंतिम चेंडूवरती फलंदाज महेशला परतवेल का गोलंदाज स्वप्नील. धावा बनल्या गेल्या तिथे मात्र 18 धावा. फुल टॉस चेंडू, इथे मात्र लेग बी फोर ची अपील, परंतु रबर बॉल मध्ये लेग बी फोर बाद दिला जात नाही, कदाचित हे स्वप्नील विसरला होता. पायचित अर्थात लेग बी फोरच्या माध्यमातून मिळाली सिंगल. अशा तऱ्हेने षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालाय. धावा धावपलकावरती पाहायला मिळतील बुरदुल टीमच्या. 1 गडी बाद 2 गडी बाद 19. आहे तसारी तुझी झोपही येईना, स्वप्न आहे तसारी तुझी झोपही येईना, मनातून माझ्या तू ग काही केल्या जाईना. घरा पुढे आलो दारा पुढे आलो, घरा पुढे आलो दारा पुढे आलो, आता होऊ दे धिंगाणा. धिंगाणा धिंगाणा धिंगाणा, आता होऊ दे धिंगाणा. थँक यू सो मच. पहा इथे इकॉनॉमिकल षटक स्वप्नीलनं हाताळलं गेलंय. खरं तर या षटकामध्ये 1 गडी बाद केला आणि 10 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5. नवीन गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल संग्राम इलेव्हन निथलस टीम कडनं साहिल. नवोदित खेळाडू इथे मात्र पाहायला मिळेल. मिळालेली संधी या खेळाडूला त्याचं सोनं करेल का? काय कमालीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, तो चेंडू कदाचित तिथं फेकला गेला जो ऑप्स्टिकच्या थोडीशी बाहेरची लाईन होती आणि तिथून मात्र फलंदाज महेशला बीट करून जातोय. डॉट चेंडू आलाय पूर्णपणे दबावामध्ये, बुरदुल टीमला इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न या तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून साकारला जातोय या निथलस टीमच्या वतीनं. खरं तर जो संघ या मॅचमध्ये सामना जिंकेल ना, तो संघ टॉप 3 मध्ये प्रवेश, अर्थात एका ट्रॉफीवरती आपलं नाव निश्चित करेल. इथे भरपूर अवे फ्रॉम द बॉडी लाईनचा चेंडू होता, म्हणजे जी व्हाईट यॉर्करची लाईन आहे तिच्याही पलीकडे, अर्थात चेंडू इथे मात्र व्हाईट, म्हणजे अतिरिक्त धाव इथे मात्र दिलीच गेली बुरदुल टीम साठी. 19 धावा धावपलिकावरती 2 गडी बाद 20. आता इथून उर्वरित 5 चेंडू मध्ये ना या दोन्ही फलंदाजांना चांगली फटकेबाजी करावी लागेल, खास करून महेशला आपला जुना फॉर्म आठवावा लागेल. ज्या पद्धतीने त्याची ओळख आहे ना, ती ओळख खऱ्या अर्थाने इथे दाखवावी लागेल. इथे चेंडू तर फार सुरेख होता, सरळ मधल्या इस्टनवरती कदाचित आदळला असता, परंतु इथे बॅटच्या आतली गळा त्याच्यानंतर पायावरती चेंडू आदळला. इथे मात्र मिळाले फलंदाजाला सिंगल. सिंगलच्या मदतीनं 21 धावा धावपलकावरती बनल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी, उर्वरित 4 चेंडू, म्हणजे इथे एखाद दुसरा मोठा फटका मारावा लागेल. फलंदाज आपण पाहिलं तर अजय बॉम्बे याला डावकुरे आताचा फलंदाज, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्या होत्या व्यक्तिगत कोठ्यामध्ये, त्या फलंदाजाला दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आली नाही. इथे मात्र मिळाली संधी, तिचं सोनं करावं लागेल. आणि इथे शरीरावरती चेंडू आदळला गेलाय, ऑनसाईडला बिरकवण्याचा मोह होता. जास्त करून ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण जेव्हा पाहतो ना, फलंदाज जेव्हा फलंदाजाला जातात, त्याचे फेवरेट झोन आपण पाहिला तर मिड विकेट, फाईन लेग या झोनलाच, खास करून लेग साईडला फटकेबाजी जास्त. परंतु चेंडूच्या मिरिटनुसार जर का आपण फटकेबाजी केली ना, तर प्रत्येक चेंडूवरती आपल्याला धावा बनवता येतात. त्या पद्धतीने इथे मात्र खेळ करावा लागेल. निश्चित स्वरूपात बुरदुल टीमवरती दबाव आहे,
परंतु सिंगल डबलला प्राधान्य देणं तेवढं फार गरजेचं आहे. कारण का संग्राम इलेव्हन म्हटलं तर या टीमकडे बॅटिंग लाईनअप थोडीशी कमी आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी इथे स्कोर कार्डवरती धावा बनवणं फार गरजेचं आहे. धावेसाठी झगडावा लागतोय, संघर्ष करतोय बुरदोल टीम. इथे मात्र सिंगलच्या मदतीनं धावा बनल्या गेल्यात 23 धावा. आता मात्र चेंडू इथून शिल्लक असतील ते फक्त 2. दोन चेंडू मध्ये एखाद दुसरा मोठा फटका बुरदुल टीम साठी संजीवनी देण्याचं कार्य करेल. कारण का 3 षटकांमध्ये 30 धावांचा कमीत कमी पल्ला असणं संग्राम इलेव्हन टीम साठी, नितलस टीम साठी मी म्हणेल अवघड सुद्धा होऊ शकतो. परंतु त्या पद्धतीनं फटकेबाजी करावी लागेल. इथे आलाय फटका, आलाय स्वीट साऊंड ऑफ द बॅट. मिड विकेटच्या वरनं अजय बॉम्बेच्या बॅटनं आलाय षटकार. पहा मागील काही चेंडू मध्ये जो दबाव निर्माण केला होता ना नितलस टीमनं, तो दबाव या एका षटकारानं थोडासा बाजूला सारवलाय. अजून एखादा षटकार चौकार अंतिम चेंडूवरती येईल का? इथे मात्र गॅप सिलेक्शन नाही, इथे मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटचं. अंतिम क्षणी इथे मात्र चेंडूच्या अडवणी, धावा मिळतील फक्त 2, परंतु षटकार आणि त्याच्यानंतर मिळालेल्या 2 धावा कदाचित या बुरदुल टीमला संजीवनी देण्याचं कार्य करेल. कारण का या 2 धावीच्या मदतीनं 31 धावा लावल्या गेल्यात आणि 32 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र सेटअप केलं गेलंय. यावेळेस संग्राम इलेव्हन नितलस टीमला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे 32 धावा. डोक फिरलया, डोक फिरलया बैस, डोक फिरलया, डोक फिरलया बैस, डोक फिरलया, डोक फिरलया बैस, डोक फिरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. साडी सोडून इदार नेत, साडी सोडून इदार नेत, हुंडे घेऊन मोकळे केस, हुंडे घेऊन मोकळे केस. वार भरलया अंगात वार भरलया, वार भरलया अंगात वार भरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. मन नाही हिचं स्थिर, हिला राहिला नधीर, नजरेचा मारते तीर, नजरेचा मारते तीर, हिची नजर ती भिर भिर, हिची नजर ती भिर भिर. भूतानं घेरलया हिला, भूतानं घेरलया, भूतानं घेरलया हिला, भूतानं घेरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते. थँक यू सो मच. पहा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बुरदुल टीमनं तब्बल 31 धावा बनवल्या गेल्यात 18 चेंडूमध्ये आणि 32 धावांचं लक्ष खऱ्या अर्थाने इथे संग्राम इलेव्हन नितलस टीमला इथे मात्र धावा बनवायच्या आहेत. ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये, राहुल काटे आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रतीकनं धुव्वाधार फलंदाजी केली होती आणि प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार घेतला होता. तो प्रतीक इथे मात्र सलामीवीर म्हणून आलाय. तर गोलंदाजीच्या बोलावरती गोलंदाज आपल्याला कोण पाहायला मिळेल बुरदुल टीम कडनं?
पहिला गोलंदाज, पहिला ट्रम्प कार्ड ज्याला म्हटलं जातो तो भूषण, इथे मात्र गोलंदाजीच्या बोल्यावरती 18 चेंडू आणि 32 धावेचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळेल. या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कशा रीतीने धावा चेस केला जातील. पहिला चेंडू, स्वीट साउंड ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरनं. हा आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. प्रतीकच्या बॅटनं आलाय षटकार. फुल टॉस, चुकीला परत माफी नाहीये. आलाय अजून एक षटकार. मात्र काफी नाराज होंगे इस बात से क्योंकि विकेट के पीछे फील्डिंग कर रहे हैं लेकिन उनका एक्सपीरियंस गेंदबाज को जाके बताते नहीं है. इथे चेंडूला उसली होती अवे फ्रॉम द बॉडी लाइन चा चेंडू, परंतु चेंडू फार चांगला असेल कारण का बॅकफुट वरती जाऊन अशा पद्धतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मी म्हणेल फार चांगला होता. डॉट चेंडू आलाय दोन षटकारानंतर. खर तर या षटकामध्ये तीन षटकार एकूण आतापर्यंत पाहायला मिळत, म्हणजे 19 धावा बनल्या गेल्यात. जवळजवळ अर्धा पल्ला या सहा चेंडू मध्येच बनला गेलाय. इथे चेंडू आलाय खराब, वाईट चेंडू. धावा इथे मात्र बनल्या गेल्यात, आता मात्र एकूण 20. आता फक्त 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक इथून असतील 13 आणि इथे मात्र चेंडू ऑनसाईडला भिरकावलाय. गॅप सिलेक्शन, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. समीकरण 8 धावांचं उरलंय. फटका फार सुंदर है, गैप सिलेक्शन, दो फील्डर के बीच में थी दरार और गेंद हो गई उसमें से फरार, 4 रन. किरडोन टीम अपना संघ नायक लगेच पाठवायचा आहे. उसाडने टीम चा संघ नायक इथे उपस्थित झालाय, तर शिरडोन टीम चला आपला संघ नायक पाठवा कारण का पुढचा सामना आपला लगेचच खेळवला जाईल. या 4 धावांच्या मदतीने धावा आपण पाहू शकाल स्कोर कार्ड वरती 28 बिनबाद 28. वन साइडेड मुकाबला अर्थात एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बॉटम एज लागले गेले होतं, अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय वाईडिश मिड विकेटला आणि विजयाचा चौकार राहुल काटेच्या बॅटनं. अभिनंदन असेल संग्राम इलेव्हन निथलस टीम गोज टू द टॉप 3. देवा देवा, देवा।